न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडी या कारखान्याने 2017-18 गळीत हंगामाचे जे शेतकऱ्यांचे पैसे ठेवले होते गेल्या वर्षी त्या कारखाना तो श्रीदत्त इंडिया लिमिटेड या कंपनीने घेतला. त्या व्यवस्थापनाशी आणि संचालकाशी चर्चा झाल्याच्या नंतर 20 कोटीपैकी गेल्या वर्षी अर्धे रक्कम देण्याचे ठरले होते दिले. उर्वरित पैसे देण्याच्या करता आम्ही 23 तारखेला स्मरणपत्र दिलं की आपण राहिलेले पैसे द्यावेत. 24 तारखेला ते पैसे देणार असल्याचे राज्याचे विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. परंतु काल आम्हाला हायकोर्टामध्ये पार्टी करण्यात आलं. का केलं तर शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही आंदोलन करणार, कारखान्याच्या विरोधात आंदोलन करू नये आणि ते दडपण्याचा प्रयत्न पैशाच्या जोरावर तो कारखानदार करत आहे. परंतु निश्चितपणाने बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष आणि सगळ्या शेतकरी संघटना एकत्र करून स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा आमच्याबरोबर आम्ही जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. खरं तर दिवाळीच्या तोंडावर आंदोलन न करायला लावता कारखानदाराने पैसे द्यावेत आणि व्यवसाय आपला चांगल्या पद्धतीने चालू करावा, अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल.